नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपले स्वागत आहे। मागच्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पडत नाही आहे, पावसाचे प्रमाण फारच कमी झालेले आहे आणि आताचा जो काळ आहे तो सर्वच पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मका पिकामध्ये तुरे लागून आता कंसामध्ये भर होत आहे, कपाशीमध्ये पात्या लागणे, फुले लागणे, नंतर बोंड तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आता कपाशीमध्ये पाहायला मिळत आहे। तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला पिकासाठी पाण्याची जास्त आवश्यकता असते। तर आपल्याला शक्य होत असेल तर ठिबक सिंचनद्वारे किंवा सरयाट पद्धतीने आपल्याला सिंचन करायचे आहे आणि येत्या 2 दिवसात म्हणजे 10 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हा हलका ते मध्यम हलकाच पाऊस पडू शकतो। जास्त मुसळधार किंवा मध्यम पाऊस पडण्याचे चान्सेस फार कमी आहेत। फक्त महाराष्ट्राचा किनाऱ्याचा भाग आणि त्यालगतचा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, परंतु बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे आणि खानदेश, विदर्भ, मराठवाडा यामध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस फार कमी आहेत। परंतु येणाऱ्या 11 तारखेपासून मात्र पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात हा पडू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता करायची नाही आणि शक्य असल्यास आपण सिंचन करावे। धन्यवाद मित्रांनो।